हॅलो मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे कटर रेडियस कंपनसेशन VMC मशीनमध्ये, आणि आपण सेम पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे टूल नोज रेडियस कंपनसेशन CNC मशीनमध्ये। म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ फॉलो करत आहोत। आपण G0 पासून स्टार्ट केलेलं आहे, तर M30 पर्यंत आपण सर्व शिकणार आहोत। पहिल्यांदा बेसिक कोड CNC चे, नंतर आपण ऑपरेटिंग शिकू CNC चं, नंतर VMC ऑपरेटिंग, नंतर CNC प्रोग्रामिंग, नंतर CNC ऑपरेटिंग, नंतर VMC प्रोग्रामिंग, VMC ऑपरेटिंग, नंतर VMC चं 3D प्रोग्रामिंग, नंतर ड्राफ्टिंग शिकू आपण। अशा प्रकारे आपण एंटायर VMC CNC चा पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहे आपण तिन्ही भाषेमध्ये, मराठी, हिंदी आणि इंग्लिश। तर बघा, आता हा पुढचा व्हिडिओ आहे टूल हाईट कंपनसेशनचा। तर या आपण काय केलं, सुरुवातीला G40, G41 आणि G42 हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये तीन कोडचा अभ्यास केलेला आहे। आता या समोरचे कोड G43, G44 आणि G49 याचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर बघा, G43 म्हणजे काय असते, टूल हाईट कंपनसेशन इन प्लस डायरेक्शन, इन पॉझिटिव्ह डायरेक्शन, ओके। आणि दुसरं आहे G44, त्याचा काय अर्थ आहे, त्याचा मिनिंग आहे टूल हाईट कंपनसेशन इन निगेटिव्ह डायरेक्शन। आणि शेवटचा आहे G49, त्याचा मिनिंग आहे टूल हाईट कंपनसेशन कॅन्सल, ओके। तर बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या जॉबवर कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं असते, एखादा कोणताही जॉब घ्या त्याच्यावर कोणतं आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं असते, तर त्यावेळेस आपल्याला काय करायला लागते की आपण मल्टिपल हाईटचे टूल यूज करतो। समजा एखादा कोणता जॉब आहे, त्याच्यावर आपल्याला एक 16 रिमिंग करायचं आहे, 16 होलचं रिमिंग करायचं आहे, आणि 10 एंड मिलच्यावर आपल्याला काउंटर मारायचं आहे। तर आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा 15.5 ड्रिल मारायला लागेल, मग 16 रिमर मारावं लागेल, नंतर 10 एंड मिल त्याच्यावर काउंटर मारावं लागेल, बरोबर आहे। तर मग या केसमध्ये काय होतं, तिन्ही टूलचे जे हाईट आहेत त्या डिफरंट असू शकतात, बरोबर आहे, असू शकतात डिफरंट। असं नाही की आपल्याला तिन्ही सेम हाईटचे टूल भेटतील, असं नाही आहे। आपल्याला काय असतं, तुम्हाला ते सांगेल मी कसं काय असते ते, की टूलची हाईट किती असली पाहिजे, किती ओव्हर हँग असलं पाहिजे, किती टूल होल्डरमध्ये गाईड असलं पाहिजे, हे आपला नंतरचा भाग आहे। पण तो भाग आपण साईडला ठेवू, नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करू त्याच्याबद्दल पण आपण। पण आता सुरुवातीला बघा, काही टूलचे जे असतात ना, हाईट सेम नसतात, हाईट व्हॅरी असतात। मग काय होतं, समजा टूल नंबर 1 हाईट बघा, या टूलचा 0 कुठं आहे, हा आपला एक वर्कपीस आहे, Z0, हा याचा 0 प्लेन आहे, वरचा टॉप प्लेन, हा जो प्लेन आहे ना, हा बघा, हा प्लेन आहे Z0, ओके, हा प्लेन, तर हा Z0 प्लेन आहे, तर याची जी हाईट आहे तरी 0 ला बरोबर मॅच आहे, बरोबर आहे, Z0.0 ला बरोबर मॅच आहे, याची हाईट। मग आपण जर हा टूल कॉल केला तर हा टूल प्रॉपरली मशीनिंग करून चालला जाईल, बरोबर आहे। पण हा टूल कम्पेरेटिव्हली लहान आहे, आपण जेव्हा टूल हाईट मोजतो तेव्हा आपण स्पिंडलच्या, हा हा स्पिंडलचा फेस आहे, हा हे जे आहे ना, हा स्पिंडल आहे आपला, ओके, स्पिंडल आहे, आपण इथून टूलची हाईट मोजत असतो टोटल, बरोबर आहे, हे टूलची हाईट टोटल अशी मोजतो आपण। मग मशीनला हीच कमांड जाते, आपण टूलची हाईट अशी मोजतो, बरोबर आहे, ही अशी मोजतो टूलची हाईट आपण, याचा पण या केसमध्ये पण सेम तेच, इथून ही हाईट अशी मोजली जाणार। तर मग काय असतं, ही हाईट व्हॅरी होते ना, लेंथनुसार हाईट व्हॅरी होत आहे। तर मग काय होतं की समजा छोटं टूल आहे, आपण जर G43 यूज न करता डायरेक्ट जर हे टूल कॉल केलं याच ऑफसेटवर, आधीच्या ऑफसेटवर आपण कॉल केलं, तर काय होईल, टूल एअर मध्ये हवेतच काम करेल आणि काम करून चाललं जाईल, खाली काहीच मशीनिंग होणार नाही, आपला जे ऑप्टेन प्रोफाईल आहे ते काही भेटणारच नाही, हा चालला जाईल। नंतर थर्ड नावाचा टूल येईल, याची लेंथ कम्पेरेटिव्ह जास्त आहे, हा टूल डायरेक्ट आपल्या जॉबला डॅश करेल आणि टूल तुटून जाईल, आपला कटरला तुटून जाईल, डॅमेज होऊन जाईल, बरोबर आहे। तर हे सर्व अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय असते, एक फॅसिलिटी दिलेली आहे आपल्याला जी कोड मध्ये, ती आहे G43, म्हणजे काय, टूल हाईट कंपनसेशन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन। मग काय करायचं आपल्याला, समजा तुम्हाला टूल नंबर 1 बोलवायचा आहे, तर मग टूल नंबर 1 टूल घ्यायचा, टूल प्रिसेटर असतं त्याच्यामध्ये टूल टाकायचा आणि वर टॉपला 0 करायचा, आपला सॉरी आपला खाली 0 असतो बॉटमला, तिथून तो वर न्यायचा, टूलचा जो एंड पॉइंट आहे त्याच्यावर ठेवला आपण की आपल्याला टूल प्रिसेटर मध्ये काही रेटिंग दाखवतं, तर ते रेटिंग आपण त्या ऑफसेट पेज मध्ये टाकून द्यायचं। समजा ऑफसेट पेज तुम्हाला दाखवलेलं आहे मी, बघा फोटो अटॅच केलेला आहे, त्या ऑफसेट पेज मध्ये 1 समोर टूल नंबर 1 आहे ना, तर 1 समोरच तुम्ही हाईट ऑफसेट टाकून द्या। तुम्ही हाईट ऑफसेट खालीवर करू शकता पण तसं करू नका, कारण माहित आहे का,
जर ही काही गुड प्रॅक्टिस नाही आपण कधी विसरतो. हाईट ऑफसेट जर आपण टूल नंबर 1 जर हाईट ऑफसेट आपण H4 मध्ये टाकला 5 मध्ये टाकला चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझं म्हणणं असं आहे की 1 नंबरच्या समोरच हाईट ऑफसेट टाकून द्या तुम्ही, ही चांगली प्रॅक्टिस आहे, तुम्ही विसरसाल नाही कधीच. आणि तसंच टूल नंबर 2 ला आपण टूल लावला हाईट सेटरमध्ये, हाईट मोजली आणि बघा त्या पेजमध्ये तुम्हाला दिसत आहे 2 नंबरच्या समोर तुम्ही ही हाईट इनपुट करा, मग काय होईल. नंतर 3 नंबर बघा, 3 नंबरला पण तसंच तुम्ही टूलची हाईट टूल ठेवा प्रिसेटरमध्ये आणि टूल प्रिसेटरमध्ये ठेवा आणि ती हाईट मोजा आणि ती हाईट इनपुट करून द्या प्रोग्राममध्ये आपल्या ऑफसेटच्या पेजमध्ये 3 नंबर समोर इनपुट करून द्या. मग काय होईल, मग त्या केसमध्ये याची हाईट पण तो कंपन्सेट करून घेईल, कॅल्क्युलेट करून घेईल तो. मग नंतर तुम्ही हे मागे पुढे करू शकता, याची व्हॅल्यू जी आहे ना तुम्ही 3 नंबर टूलची व्हॅल्यू तुम्ही 6 मध्ये टाकू शकता, पण असं करू नका, 3 व्हॅल्यू 3 समोरच टाका तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील. ओके, तर बघा मग काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही टूल कॉल करता, समजा टूल तुम्ही कॉल कसा कराल, तुम्ही काय कराल सुरुवातीला M06 पहिल्यांदा M06T01 हा टूल तुम्ही कॉल करा पहिल्यांदा सुरुवातीला, 1 नंबर टूल कॉल केला, मग काय होईल, मग तुम्हाला लागेल G43H01 आणि Z10, तुम्ही काय टाकू शकता 10 किंवा किती टाकू शकतो तुम्ही. मग काय होईल, हा 1 नंबर टूल येईल आणि तो कॉल करेल की आपल्या त्या पेज मध्ये याची हाईट एवढी दिलेली आहे, मग ती हाईट तो कंपन्सेट करून घेईल आणि हा इथून या केस पासून हा पहिल्या नंबरला टूल 10 mm वर राहील. ओके, 10 mm हा इथून वर राहील. पहिल्यांदा करा आपण झेडला 10 दिलेला आहे, तुम्ही झेड विसरून जा, झेडचं काही नाही आहे, तुम्ही झेड विसरून जा वाटल्यास. या 01 म्हणजे मग काय होईल माहिती आहे का, हा बरोबर इथे येईल, हा असा येईल तुमचा, म्हणजे तुम्ही 43 नंबरच्या टूलचं कंपन्सेशन इथं बोलावलेलं आहे, कंपन्सेशन केलेलं आहे. हा 43 नंबरचा कोड टाकून तुम्ही G43 आपल्या टूल नंबर 1 चं कंपन्सेशन केलेलं आहे तुम्ही. म्हणजे काय, हाईट ऑफसेट नंबर 1 आपण मी तुम्हाला सांगितलं 1 नंबरवर टाका ऑफसेट, तुम्ही 1 नंबरवर टाकला तर तो बरोबर तर कंपन्सेट करून घेईल. आता समजा तुम्ही काय, आता हा प्रोग्राम दुसरा समजा, आता परत तुम्हाला दुसरा टूल बोलवायचा आहे M06 म्हणजे काय, टूल चेंज. हा आपण त्यानंतर M कोड पण शिकू, T02 G43 आणि H02. मग काय होईल, मशीनला माहित पडेल याचा हाईट ऑफसेट हा एवढाच आहे, मग मशीन बरोबर त्या टूलला कॉल करला आणि अशा प्रकारे त्याला कंपन्सेट करेल, बरोबर आहे. ही आपली Z0 लाईन आहे, अशा प्रकारे याला कंपन्सेट मशीन करून घेईल, कारण तिला मग माहित आहे की जर हाईट ऑफसेट या ठिकाणी टाकलेला आहे, बरोबर आहे. नंतर काय होईल, आता समजा 3 नंबर प्रोग्राम समजा, आता हा हाच सोडून द्या, आता नंतर परत थर्ड M06T03 इथे काय होईल, G43 आणि H03 असं तुम्ही इनपुट केलं की हा 3 नंबरच्या टूलला पण त्याची हाईट पण हा पण कंपन्सेट करून घेईल, म्हणजे अशा प्रकारे आपल्या टूलची पोझिशन होईल, स्पिंडल त्याला वर खाली ऍडजस्ट करून घेईल, बरोबर. ह्या आपला एकदम जॉबच्या टॉप प्रोफाईलला आपला कटर उतरून आणि तिथून मशीनिंग स्टार्ट करेल. जर आपण G43 चा युज केला तर आपण कटरची हाईट अशा प्रकारे कंपन्सेट करू शकतो, जर आपण याचा युज नाही केला तर मग अशा प्रकारे कटरची हाईट भेटेल, कटर कोणतं मध्ये जाईल कोणतं वर राहील. तर हे सर्व अवॉइड करण्यासाठी आपल्याला टूलचे ऑफसेट पेज मध्ये आपल्याला स्टोअर करायचे असतात, ते G43 ने आपण मग त्याला काय करू शकतो, हाईट ऍडजस्ट करून त्याला कटरला आपण बोलू शकतो आणि याच्या ऑफसेटच्या पेज मध्ये आपल्याला ते ऑफसेट टाकायचे असतात. आणि सर्व ऑपरेशन संपल्यानंतर आपल्याला याचा हाईट ऑफसेट कॅन्सल करायचा असतो, तर ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, G49 कोडचा युज करावा लागेल. तर हा झाला उपयोग G43 कोडचा आणि G49 कोडचा. आता G44 कोड हा खूप रेअरली वापरला जाणारा कोड आहे, हा कोड जास्तीत जास्त वापरला जात नाही, हा फक्त बॅक बोरिंग ऑफसेटला वापरला जातो, ज्याचा ऑफसेट खाली घ्यायचा असतो बॅक बोरिंग साठी त्या ठिकाणी वापरला जातो, याचा यूज जास्त नाही आहे. म्हणून तुम्ही G44 ला तुम्ही सध्या स्किप करा, काही गरज नाही जेवढी, आपण जास्त वापरत नाही आला, आपण फक्त वापरतो G43 आणि G49. ओके, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या VMC CNC प्रिपेरिंग करणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.